हॅलो विशाल. अरे सॉरी यार, थोडं घाईत निघालोय, थोडस घरी काम निघालंय रे. अरे दॅट ओके. बरं मला सांग, प्रिंटचं काय झालं? अरे सॉरी, एक काम कर ना, थोडं जतीनबाई बरोबर बोलून घे ना. ओके. त्यांचा नंबर माझ्या डेस्क वरती आहे बघ, तू बोलून घे आणि काय झालं ते कळव मला. ओके बॉस, डन. चालेल चालेल, चलो बाय. थँक्स बडी. हां बोल विशाल. हॅलो हॅलो. हां बोललो रे मी जतीनशी. अच्छा मग देतो ना प्रिंट. नाही रे, रडतोय आता. अरे त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी इश्यू झालाय, प्रिंट नाही देऊ शकणार. अरे कसं शक्य आहे, मूर्ख आहे का तो? आणि आता ऐनवेळी मी कुठून प्रिंटर अरेंज करू? बघू रे काहीतरी, तू जरा रिलॅक्स हो, सापडेल पर्याय. हां ठीक आहे चालेल, मी करतो तुला कॉल नंतर. चल बाय. सॉरी पण मी ओळखलं नाही तुम्हाला. नाही आपण पहिल्यांदाच भेटतोय. मी श्रीपाद दीक्षित. फोनवर बोलताना थोडंसे पॅनिक वाटला. नाही नाही, इट्स ऑल राईट इट्स ऑल राईट. एनिवे काही असेल तर तुम्ही मला प्लीज सांगू शकता, थोडीफार मदत होऊ शकते माझ्याकडून? ऍक्च्युली झालंय असं की पुढच्या आठवड्यात दिल्लीला माझी एक कॉन्फरन्स आहे. बरं. आणि त्यासाठी काही पेपर प्रिंट्स करायचे आहेत मला. अच्छा. पण माझा जो नेहमीचा प्रिंटर आहे ना, त्यांनी अचानक नाही सांगितलंय, त्यामुळे थोडंसं पॅनिक होतो मी. बस अजून काही नाही. मामूली गोष्ट आहे मिस्टर सागर. मिस्टर सागर, तुमचं काम झालं म्हणून समजा. अहो दीक्षित, 15,000 बुकलेट म्हणजे जवळजवळ 1.5 लाख पेपर झाले. बरं. 4 दिवसात होतील. अहो दीक्षित, मला 4 दिवसात काम करून पाहिजे. आणि ए बी प्रिंटर्सला तर 15 दिवस आधी काम द्यावं लागतं. तुम्हाला वाटतं होईल? बोलून तर बघा. ओके थँक्स. ऑल द बेस्ट. सागर, किती वेळ सांगितलं किशातल्या गोष्टी काढायचा, कधी सुधारणार आहेस? हॅलो हॅलो, एबी प्रिंटर्स. जय श्री कृष्ण, बोलतोय. एबी, मी सागर बोलतोय. श्रीपाद दीक्षितांनी मला तुमचा नंबर दिला होता. दीक्षित? हा बोला. एबी, ऍक्च्युली माझं ना प्रिंटिंग संदर्भात तुमच्याकडे थोडं काम होतं. ठीक आहे सागर, पण मी आता थोडा कामात आहे. उद्या माझ्या ऑफिसमध्ये 10:30 वाजता भेटायला जमेल? तुमचं ऑफिस लोअर पर्यंत? हा ठीक आहे.
ओके ओके ठीक आहे, थँक्यू सो मच सर. एक्सक्यूज मी, मे आय? या. जय श्री कृष्ण. सर मी सागर, काल दीक्षितांच्या रेफरन्सने तुम्हाला कॉल केला होता. हां हां आठवलं, बसा. थँक्यू सर. मग सागर काय बोलते आपली मजा इन कंपनी? सॉरी सर, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळालं नाही. तुम्ही दीक्षितांच्या रेफरन्सने झालं ना? हो, मी त्यांच्याच बद्दल बोलतोय, तेच ना मजा इन कंपनी. एबी ऍक्च्युली माझी आणि दीक्षितांची ओळख काल ऑटोमध्ये झाली, त्यामुळे त्यांच्या बिझनेस बद्दल मला काहीच कल्पना नाही. जाऊ दे, तुमचं काय टेन्शन? माझं म्हणजे एबी ऍक्च्युली माझी ना एक कॉन्फरन्स आहे दिल्लीला, आणि त्यासाठी मला काही बुकलेट्स प्रिंट करायचे आहेत, आणि माझ्या नेहमीच्या प्रिंटरने ऐनवेळी काम नाही होणार असं सांगितलंय. कोण प्रिंटर? आपले जतीन भाई. जतीन भाई? हां. ते तर करू शकणार नाही. कितला प्रिंट? 1.5 लाख, 10 पेजेस ते 15,000 बुकलेट आहेत. आय नो एबी काम थोडं अवघड आहे, पण मी हेल्पलेस आहे. आर्टवर्क रेडी आहे? हो हो सगळं रेडी आहे. पाहिजे तर 1 तासामध्ये मी तुम्हाला सगळं फाईल्स घेऊन माझ्या माणसाला पाठवू शकतो. ओके ठीक आहे, आज मंगळवार आहे, करू शकतो. शनि रवी रविवारी माणसाला पाठव आणि माल घेऊन जा. ओके थँक्स एबी, तुम्ही वाचवलं मला. इट्स ओके, तुम्ही दीक्षितांना भेटल्यावर माझा जय श्री कृष्ण सांग. नक्कीच नक्कीच. एबी विचारू काय की मी आणि दीक्षित एकमेकांना कसं ओळखतं हेच ना? हो. मला एक सांग, दीक्षितने तुम्हाला माझा नंबर कसा दिला? ते कार्ड दिलं होतं. हां हेच ते कार्ड. हे कार्ड का? हो. आता हे वाचा. जगण्यात मजा आहे, फक्त एकदा जगून बघा. कमाल आहे, कालपासून कामाच्या टेन्शनमध्ये एकदा सुद्धा लक्ष नाही गेलं याच्याकडे. पण एबी मला याचा अर्थ नाही कळाला. ते तर तुम्हाला निश्चित सांगू शकणार. बरोबर, याचा अर्थ तर तेच सांगते. एबी सागर बोलतोय. हो हो, एक आठवत फाईल घेऊन माझा माणूस कधीच निघालाय, एक अर्ध्या तासामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचेल. हो हो हो, थँक्स एबी, चलो बाय. हॅलो दीक्षित, थँक्स. वेलकम. पण कोण बोलताय? समजू शकेल? हो, आय एम सॉरी दीक्षित, मी सागर बोलतोय. काल आपण ऑटोमध्ये भेटलो होतो. हो येस, बोल सागर, काय झालंय? दीक्षित काम झालंय. ते होणार होत. दीक्षित एक रिक्वेस्ट होती. बोला. मला तुम्हाला भेटायचं होतं, प्लीज नाही म्हणू नका. अरे नाही का म्हणू, मला आवडेल तुला भेटायला. कधी भेटू? पुढच्या गुरुवारी मी दिल्लीवरून परत येतोय. शुक्रवारी संध्याकाळी भेटूया. संध्याकाळी 7:00 चालेल. ओके ओके ठीक आहे, मी कॉल करतो तुम्हाला. ओके भेटू. ओके चालेल, थँक्स. हॅलो मिस्टर सर, हाऊ आर यू? एकदम मजेत, पुन्हा भेटून आनंद झाला. प्लीज हॅव अ सीट. काय घेणार? हो हा प्रश्न माझा होता. आजचा दिवस माझा, तुम्ही पुन्हा कधी जाईल? अहो भाग्य आमचं. दोन चार. दीक्षित, मला आज तुम्हाला खास कारणाने भेटायचं होतं. आणि ते खास कारण म्हणजे माझं रिझल्टिंग कार्ड. आता प्रश्न माहिती आहे म्हटल्यावर उत्तरही तुम्हीच सांगा. नक्कीच सांग. ही सर्व आमच्या बापाची. माझा बाप गावच्या शाळेत साधा मस्त, परंतु त्यांना माणसं जोडायचा एक छंद होता. सुट्टीच्या दिवशी तर आम्हाला कधी कधी आईलाही खूप कंटाळा येतो, परंतु माझा बाप दारातल्या चपलावर श्रीमंती मोजणारा होता. त्याची खरी श्रीमंती आम्हाला कळली तिथे गेली. मैताला आणि नंतर सांत्वनाला येणाऱ्या माणसांनी दिलेलंही शहाणपण. तेव्हा ठरवलं आपणही बापासारखं श्रीमंत व्हायचं. नोकरीसाठी मुंबईत आलो तेव्हा वाटलं आता रक्ताचा गोतावळा इथे नसेल,
परंतु माणसं इथेही भेटले, त्याच माणसाचा शोध सुरू केला. पण इथे सगळे सतत कोणत्या ना कोणत्या ताणात जगताना दिसत, जगण्यातली मजा हरवून फक्त यंत्रासारखे राहतात. ठरवलं अशा गरजूंना मदत करत, आणि मग फक्त एका माणसातर्फे दुसऱ्याला मदत करत गेले. श्रीमंती वाढत गेली, पण त्या श्रीमंतीची भूकही वाढत गेली. दीक्षित, तुम्ही ग्रेट आहात. चुकतोय सागर, मी असं वेगळं काय करतो रे? तुझ्या एखाद्या ताणामुळे तू जर उमे धरून बसत असशील तर तो ताण कमी करायचा मी प्रयत्न करतो. माणसाला माणूस, आणि अशी मदत करणारी माणसं भेटलीच नाहीत तर? निदान तुझं दुःख कोणीतरी ऐकून घेतलं याचं तरी समाधान तुला लाभेल ना? यात तुमचा काय फायदा? माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान पैशात नाही मोजता येत का? दीक्षित, सगळीच माणसे मागे वळून बघतात? नाही, फक्त आपला स्वार्थ पाहणारी बरीच माणसे आहेत. काम संपल्यावर सोयीस्करपणे विसरणारी माणसे असतातच, पण मग तुझ्यासारखी मुलंही भेटतात. एक सांगतो, विसरणाऱ्यांच्या दुःखापेक्षा तुझ्यासारख्यांची स्फूर्ती जास्त असते. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? करशील? शक्य असल्यास नक्की कर. माणसातलं मनुष्य, माझ्या बाबाच्या भाषेत सांगायचं तर उमऱ्यातली श्रीमंती वाढ. मी प्रयत्न करेन. पहिलं पाऊल उचल, पाय वाटांचीच नंतर अमृत्य होत. कोण हा दीक्षित? काय संबंध याचा आणि माझा? माझ्या रिक्षातल्या बोलण्यावरून हा मला प्रिंटरचा रेफरन्स देतो, आणि तो बिझी प्रिंटरही फक्त याच्या नावावर माझं काम करून देतो. आणि यात याचा स्वार्थ काय? तर फक्त माणसं जोडणे. मी कधी कोणाला अशी मदत केली होती? नाही आठवत. हा माणूस वेगळा आहे, याला जपायला हवं. दीक्षित, मी तुमच्यासारखं बनू शकेन? खात्री नाही. तुम्ही हायवे आहात दीक्षित, पण मी एक पायवाट तर नक्कीच बनू शकेन. मी प्रयत्न करेन, आय प्रॉमिस. हॅलो. हॅलो, सागर का? हा, मी भूषण बोलतोय. शिपा दीक्षितांनी तुमचा मला नंबर दिला. हा बोला. बोला भूषण. सर, तुमच्याकडे थोडं काम होतं. भूषण, आज संध्याकाळी 6 वाजता ठाणे स्टेशन बाहेर भेटूया आपण. चालेल सर, मी पोहोचून तुम्हाला कॉल करतो. दीक्षित, आज पाऊल वाटेवरचं पहिलं पाऊल टाकतोय.